या बातमीचे आहेत प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण आळंदीतून माऊलींचे प्रस्थान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पाणी पुरवठा झाला त्यानंतर आजपर्यंत अद्याप आळंदीकरांना पाणी पाहायला मिळालेलं नाहीये एवढ्या मोठ्या सुविधा असूनही भामा आसखेडवरून येणाऱ्या मुख्य जलवाहिनीचे लिकेज झाल्यामुळे आळंदीकर पाण्यापासून वंचित राहिलेले आहेत पर्यानं पुण्याला सुद्धा पाणीपुरवठा झालेला नाहीये सोळा जून रोजी रात्री साडे अकरा वाजेपर्यंत लिकेज काढण्याचं काम सुरू राहणार असल्याचं पाणीपुरवठा विभाग आळंदी नगरी परिषद यांच्याकडून कळवण्यात आलं त्यानंतर सोळा किलोमीटर लाईन आणि शेवट करण्यासाठी पाच तास कालावधी लागणार आहे त्यामुळे शहरात पहाटे पाणी मिळण्याची शक्यता नसून त्यानुसार वेळापत्रकानुसार गावठाण भागात सतरा जून सकाळपासून पाणी देण्याचं नियोजन आहे अशी माहिती पाणीपुरवठा विभाग प्रमुख आळंदी नगर परिषद यांनी दिली परंतु सदर वेळेमध्ये काही बदल होतो का आणि पाणी पुरवठा लिकेज लाईनची मुख्य स्रोत आहे ती दुरुस्त होण्यास किती विलंब लागणार याबाबत शासन काय पावलं उचललात त्याचबरोबर असे असल्यास आळंदीकरांना सलग चौथ्या दिवशी पाण्यापासून वंचित राहावे लागणार का याबाबत काही शंका नाही त्यामुळे नदी उशाला आणि कोरड घशाला अशी आळंदीकरांची परिस्थिती झाल्याचं दिसत आहे उघड्या डोळ्यांनी इंद्रायणी मातेचं पाणी पाहता येत आहे परंतु वापरता मात्र येत नाहीये अशी परिस्थिती या ठिकाणी आळंदीकर ग्रामस्थांची झालेली आहे अशा पर... अशा, पर... अशा परिस्थितीत प्रशासन किती तत्परता दाखवते याकडे लक्ष देणं आता महत्वाचं ठरणार आहे दरम्यान सतरा जून दोन हजार तेवीस रोजी शनिवारी देहू फाटा तापकीर नगर त्याचबरोबर इंद्रायणी नगर हिंदवी कॉलनी गजानन महाराज मंदिर परिसर काळेवाडी आणि काळे कॉलनी या परिसरात पाणी येणार नाहीये तरी सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी असं आवाहन करण्यात आलं न्यूज रिपोर्टर आरिफ शेख आज चोवीस तास आळंदी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज तास सबस्क्राईब करा आणि